नमस्कार मित्रांनो, आपण आता पेपर टू संस्कृतचा पाहायचा. आपल्याला संस्कृत एवं आयुर्वेद इतिहास या सब्जेक्ट मधील आपल्याला पेपर टू ची ब्लू प्रिंट आणि प्रिव्हियस इयरचा पेपर पाहायचा आहे. पेपर टू पाहायला गेलं तर खूप स्कोरिंग आहे, कारण त्याच्यामध्ये निरुक्ती परिभाषा हेच 30-35 मार्कला येतं. त्याच्यानंतर अनुभव आहे आणि त्याचा अनुवाद, कारण आपला अनुवाद तो सर्वांना येत असतो, परंतु खूप जणांना अन्वयमध्ये प्रॉब्लेम येतो. अनुवाद जर लिहिला तरी बऱ्यापैकी मार्क पडतात, एवढं तुम्हाला सांगायचं आहे. बाकी अन्वय पण तुम्हाला तुटक फुटक करायचाच आहे. पूर्ण ब्लूप्रिंट पाहूया कसा कसा पेपर येतो. पहिले 20 MCQ, पूर्णचे पूर्ण 20 MCQ आयुर्वेद इतिहासवरून येणार आहेत. त्यामुळे आयुर्वेद इतिहासचे 10 चॅप्टर वाचून घ्या, PDF वाचून घ्या, आणि जर पाहायचे असेल तर यूट्यूबवरती पण लास्ट इयरला सिरीज टाकलेली, ते पण पाहून घ्या. 10 चॅप्टरमधूनच तुमचे पूर्णचे पूर्ण 20 ला 20 MCQ दिसणार आहेत. त्यानंतर आता आपण येऊया SAQ कडे. पेपर टूच्या पहिला SAQ तुम्हाला अदरोत्तर श्लोकस्य पदच्छेद लिखित व रेखांकितांना पदानाम शब्दरूपाने धातुरूपाने व लिखत. हे पहा ब्लूप्रिंटमध्ये लास्ट इयर फॉलो झाले. अदरोत्तस्य पदाना श्लोकस्य पदच्छेद लिखित व रेखांकितां पदाना शब्दरूपाने लिखत. जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत, हे जे पहिले तर श्लोक आहे, त्याचा पदच्छेद लिहायचा आहे. म्हणजे काय, त्यांना थोडं वेगळं करायचं, त्यांचा संधी विग्रह करायचा आहे, त्याचे शब्दार्थ काही लिहायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला येतील ते. त्यानंतर त्याला जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत, ते अंडरलाईन केलेले शब्द याचं काय करायचं आहे, आपल्याला धातुरूप लिहायचं आहे आणि शब्दरूप लिहायचं आहे. बघा इथे धातुरूप शब्दरूपाने धातुरूपाने लिखत. मग इथं अंडरलाईन केलेलं काय, मारुतम, कफम आणि कुरुवते, याचं काय करायचं, शब्दरूप आणि धातुरूप लिहायचं आहे. हे झाला पहिला प्रश्न ब्लूप्रिंटमधला, कळाला. त्यानंतर तो दुसरा प्रश्न ब्लूप्रिंटमध्ये अदोरतस्य श्लोकस्य, अदोरतस्य प्लस म्हणजे काय, अंडरलाईन केलेला श्लोकस्य अन्वयम अर्थच लिखत. तुम्हाला जो श्लोक दिला आहे त्याचा अन्वय आणि अर्थ लिहा असा प्रश्न आहे. बघा अदोरतस्य श्लोकस्य अन्वयम अर्थम च लिखत, म्हणजे या श्लोकाचा अन्वय लिहायचा, अर्थ लिहायला आहे. प्राणापानम युक्तेन, तुमच्या सिलेबसमधले श्लोक असते सर्व, हे श्लोक दिलाय, त्याचं तुम्हाला अन्वय आणि अर्थ लिहायचा, सोपं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे टॉपिक नंबर 2 आणि 3, म्हणजेच अदृत श्लोकाचे अन्वय अर्थम चे लिखत, हे सुद्धा अन्वय आणि अर्थामध्येच आहे. मग तुम्हाला एक काही प्रश्न तुम्हाला वैशिष्ट्यामधील येईल, एक येईल तुम्हाला अष्टांगमधला येईल. त्यामुळे तुम्ही संहिताचा अभ्यास करताना व्यवस्थित श्लोक वाचा आणि त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा वाचून घ्या, कारण तेच तुम्हाला संस्कृतमध्ये इकडे विचारले जाणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न येईल तुम्हाला प्रयोग परिवर्तनावर. प्रयोग परिवर्तन म्हणजे कर्मणीचं कर्तरी, कर्तरीचं कर्मणी, भावे, याच्यामध्ये कन्वर्जन करणं, जे की पेपर 1 पण आहे आणि पेपर 2 पण याचं वेटेज आपल्याला दिसून येतं. मी पाहिजे लास्ट इयरच्या पेपरमध्ये प्रयोग परिवर्तनचा प्रश्न दिसतोय 5 मार्कासाठी. 5 वाक्य दिले, त्यांचं प्रयोग परिवर्तन करायचं आहे. तुम्ही ट्रिक माहीत नसेल तर आपल्या यूट्यूबला पहा, 331 आणि 311 काहीतरी ट्रिक आहे तुम्ही बनवलेली, तुम्ही जाऊन ते पाहून इझिली सॉल्व्ह करू शकता प्रयोग परिवर्तनचे क्वेश्चन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे टिपणी लिखत 5 मार्काला. एकच टिप विचारली जाते 5 मार्कासाठी. टिपणी लिखत, दुष्यम नावाची टिपणी आली होती गेली वर्षला, पूर्ण 5 मार्कासाठी एक पेज लिहिलं तरी खूप आहे. त्याच्यामध्ये श्लोक टाका तुमच्या आवडीचा आणि तेवढं लिहून या. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न निरुक्ती तथा पर्याय पदानी. मग निरुक्ती प्रकृती आली इथे, तुम्ही क्रियाशैलीमध्ये प्रकृतीवर तिकडे लिख तयार केलाय, इथं फक्त तुम्हाला अर्ध ते एक पान लिहायचं प्रकृतीचं, आवडतं श्लोक येतो तो लिहा. कोणतं जन्म मरणानंतर भाविनीवाला श्लोक इझी लिहिला तरी चालून जाईल, फक्त तुम्हाला कमी लिहून जास्त मार्क इथे भेटत असतात, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शब्दस्य निरुक्ती तथा, हे झालं आपला संस्कृत भाषायम अनुवाद. तुम्हाला एक स्टोरी दिली जाईल पंचतंत्रमधील, त्याचे तुम्हाला संस्कृत भाषेत अनुवाद करायचे. हे थोडं डिफिकल्ट क्वेश्चन असतो, परंतु तुटक्या भाषेमध्ये आपण करू शकतो. कोण्या एका नगरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता, म्हणजे काय आपले जे पंचतंत्रची कथा तेच आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या कथा वाचताना जरा व्यवस्थित संस्कृत पण वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला इकडं पण थोडंफार फेकता येईल. त्यानंतर संस्कृत भाषेम अनुवाद झालं, मातृभाषेम अनुवाद पुढचा असतो. तुम्हाला एक श्लोक दिलेला असतो किंवा काही स्टोरी दिली जाईल पॅरेग्राफ, त्याचं काय करायचं, तुम्हाला मातृभाषेमध्ये अनुवाद करायचा. इथं काही वाक्य दिले 3-4 श्लोकासारखे, ते तुम्हाला मातृभाषेत अनुवाद करायचे. स्नानम नाम मन प्रसादर्जनम दुःख स्वप्न विध्वंसम, म्हणजे स्नान काय करतं, मनाला प्रसादन करतं, दुःखाचा विध्वंस करतं. स्वच्छ स्थान येतं मलावरम संवर्धनम तेजस, हे सर्व त्यांनी स्नान केल्याने काय काय होतं याच्याविषयी प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो होता LAQ कडे येऊया आपण. LAQ कसा विचारला जातो यावरती लॉंग आन्सर क्वेश्चन. पहिला LAQ असतो की संस्कृत सारांश लिहा म्हणून येतो, परंतु
एखाद्या कथेचा संस्कृतमध्ये सारांश लिहिणं खूप अवघड असतं. त्यामुळे लास्ट इयरला क्वेश्चनमध्ये त्यांनी काय केलं होतं, एक पॅरेग्राफ दिला होता आणि त्यावरती 5 क्वेश्चन विचारले होते. ते 5 क्वेश्चनचे आंतर दिले की तुम्हाला 10 मार्क मिळणार होते. हे काही पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅरेग्राफचं हे बघा, ते मार्गाश्रित अटव्या कानिदृष्ट्या आणि ब्रह्मपुत्र केन ब्रह्मन हे सर्व आपल्या पंचतंत्राच्या कथामधलंच आहे. तिकडे एकाली इथं एकाली 5च कथा आहे, 5 व्यवस्थित करून जा. आपल्या कोर्समध्ये आहेत हवे असले तर. एक कथा 5 वाक्य विचारली, किती श्लोक आहे? द्वितीय ब्राह्मण किम करोती, दुसरा ब्राह्मण काय करतो. या कथामध्ये वाचले कळेल, तुम्ही जर मराठीतून कथा वाचलेल्या असतील ना परीक्षेच्या आधी तर हे प्रश्न कळून जातील. प्रथम ब्राह्मण पित्र की करोती, पहिला ब्राह्मण पुत्र काय करतो, ब्राह्मण पुत्र केन प्रभावेन जीवनसंहिती कुर्म, ते मार्गाश्रित 8व्या काने दृष्ट्याने म्हणजे ते चलत असताना त्यांना काय दिसलं. असे सोपे सोपे प्रश्न आहेत आणि डायरेक्टली तुम्हाला याच्यातून आन्सर मिळून जातील. त्याचे जसं तुम्ही इंग्लिशला करत होते 10वीला असताना पॅरेग्राफमध्ये शोधून लिहित होते सेम तसं. दुसरा प्रश्न टिपा लिहा, 10 मार्काला आहे, 5-5 मार्काच्या 2 टिपा आल्या तिथे. त्रिगुण आणि आमम, सत्व रजतम हे 3 गुण आणि आमम, आम म्हणजे काय तुम्हाला मातृशिदे अध्यायमध्ये अष्टांगमध्ये चांगलं माहिती आहे. सिलेबस मधलाच क्वेश्चन येतो. त्यानंतर त्याच्या पुढचा आहे आता टॉपिक नंबर 3 SQ. 2 येतात ए आणि बी म्हणून 5-5 मार्कासाठी. पहिले तर प्रश्नांना पूर्णवाक्याने उत्तर, पूर्णवाक्यात उत्तर लिहायचे, ते रॅन्डमली प्रश्न विचारतात अष्टांगमधून. आणि दुसरा आहे निरुक्ती तथा पर्यायवाचन, चली जातो. दुसरा काही निरुक्ती किंवा पर्याय विचारतील ते लिहायचे तुम्हाला. पहिलं बघा, इथे 5 प्रश्न विचारले डायरेक्टली. 3 LAQ, स्नानम कदा न करणीयम, स्नान कदा नाही कधी नाही केलं पाहिजे. किम व्यायाम करतीत, शरीरजन दोषण परदोषण लिखत, वात दोषेश गुण लिखत म्हणजे वाताचे गुण लिहा, पित्त दोषेश स्थान वर्ण पित्ताचे स्थान लिहा. डायरेक्टली तुम्हाला अष्टांगमधून हे विचारलेलं किंवा क्रियामध्ये पण तुम्हाला हे आहे. त्याच्यानंतर त्याचाच बी पार्ट त्या क्वेश्चनचा, निरुक्ती किंवा पर्याय पद लिहायचे. त्यांनी स्पेसिफिक विचारलं जलम द्वे पर्याय पदाने लिखत, म्हणजे जलमचे 2 पर्याय नाव लिहा, फक्त तेवढंच लिहायचं, बाकी काहीच लिहायचं नाही. तर पुरुष 2 पर्याय पदाने लिखत, पुरुषचे 2 पर्याय पद लिहायचे. कफ, कफाची निरुक्ती लिहायची फक्त. इंद्रियमची निरुक्ती लिहायची, रक्ताची निरुक्ती लिहायची. रक्त रस रक्तरंजने माहिती आहे सर्वांना, ठीक आहे. हे सर्व एवढा सोपा पेपर होता. आता शेवटचा क्वेश्चन आपल्याकडे, हे आदरक श्लोकाचे पदच्छेद विग्रह वाक्यम अन्वय आणि वाक्यार्थ लिहायचा आहे. 10 मार्कसाठी हा क्वेश्चन असतो शेवटचा. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ते शब्दार्थ लिहायचे, याच्यामधले संधी विग्रह करायचे, त्याच्यानंतर अन्वय लिहायचा आणि त्याचं भाषांतर लिहायचे. 10 मार्कसाठी असतं. कळाला पेपर पूर्ण? पेपर 2 खूप सारा स्कोरिंग आहे. निरुक्ती परिभाषा तर तुम्हाला फ्रीचे मार्क बघा ना किती जागेवाले. इथं पण आलं 10 मार्काला, त्याच्यानंतर इथं सुद्धा त्यांना विचारलं 5 मार्कला, 10 आणि 5 15, त्याच्यानंतर इथं 5 आणि इथं 5 किती झाले 25 मार्क झाले आपल्याला. इथंच फक्त निरुक्ती आणि परिभाषाचे भरपूर सारे मार्क निरुक्ती परिभाषा यांनी घेतले. त्याच्यानंतर पंचतंत्राचे खूप सारे सोपे प्रश्न आले. तुम्ही असं विचार करून चालू नका की खूप अवघड येईल, तुम्हाला पास करण्यासाठीच पेपर काढतात मित्रांनो. आणि आता वेळ कमी आहे, तुमची एक्झामचा डेट पण थोडासा वाढला आहे वाटतं, आता ज्यांची 2024 एक्झाम आहे त्यामुळे वेळ आहे तर चांगला त्याचा युटिलायझेशन करा, अभ्यास करा. आणि आत्तापासून जर तुम्हाला संस्कृत काहीच केलेलं नसेल, चालू करायचं असेल तर आपल्या कोर्स जॉईन करा. 999 कोर्स आहे, 999, त्यामध्ये पेपर 1 पेपर 2 कवर केलं जाईल. काही जण मला विचारत आहे की सर आत्तापासून संस्कृत चालू केलं तर होऊन जाईल का? इझिली होऊन जाईल. वेळ आहे तुमच्याकडे, 15 ते 20 दिवसामध्ये पूर्ण संस्कृत कम्प्लीट होऊन जाईल. ज्यांचे सब्जेक्ट केले होते त्यांच्यासाठी एवढाच वेळ, आता 20 ते 25 दिवसामध्ये आम्ही त्यांना पूर्ण संस्कृत शिकवून त्यांच्याकडून पासिंग करून घेतली. त्यामुळे तुम्हाला जर संस्कृत काही केलं नसेल किंवा येत नसेल तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे आणि जाऊन जॉईन करा. किंवा इतर काही सब्जेक्टचा प्रॉब्लेम असेल तरीही तुम्ही ॲपमध्ये जाऊन जॉईन करू शकता, ठीक आहे. आमच्या पद्धतीने जी काही मदत होते आयुर्वेदा मराठी टीम तुमच्यासाठी करत आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.